सोलापुरात यावेळी तिरंगी लढत रंगण्याची शक्यता आणि त्यामुळे सुशील कुमार शिंदे यांची चांगलीच दमछाक होऊ शकते. सोलापुरात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे 2014 पराभवाचा वचपा काढण्यासाठी सज्ज झाले. शिंदेंचा संपूर्ण कुटुंब प्रचारात उतरले. सोलापूर हे दलित चळवळीचं मोठं केंद्र आहे, त्याचबरोबर मुस्लिम मतदारांची संख्याही मोठी आहे, त्यामुळे काँग्रेसचा परंपरागत मतदार म्हणून त्याकडे पाहिलं जातं. त्यांच्या विरोधात भाजपनं विद्यमान खासदार शरद बनसोडे यांचा पत्ता कट करून लिंगायत धर्मगुरू डॉक्टर जय सिद्धेश्वर महास्वामींना उमेदवारी जाहीर केली आहे. तिसरीकडे प्रकाश आंबेडकर देखील सोलापूरच्या रिंगणात उतरणार असल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे सुशील कुमारांचा यंदाचा लोकसभेचा पेपर कठीण आहे. ही बी टीम बीजेपीची आहे हे लोकांना कळल्यामुळे परवा त्यांची अकोल्यातली जी जाहीर सभा आहे ती फेल्लीवर गेली. प्रकाश आंबेडकरांवर भाजपची बी टीम असल्याचा आरोप होतोय, पण सुजात आंबेडकरांनी हे आरोप साफ फेटाळून लावले. आता हे निश्चित आहे की काँग्रेस किंवा भाजप असो कोणालाही बाळासाहेबीकडे उभं राहायला नको आहेत, कारण त्यांची सीट सरळ कापली जाणार आहे. पण आता उलट सुलट चर्चा हे करत राहणार आहेत आणि हा त्यांचा अपप्रचाराचा सगळ्यात मोठा माध्यम आहेच. सोलापूरच्या आखाड्यात धर्मगुरू उतरल्यानं निवडणुकीची रंगत कमालीची वाढली आहे. धर्म आणि तंड हे एक नाण्याचे दोन पैलू असल्या कारणाने एकमेकाला जोडल्या कारणाने एकमेकाला ते विभक्त कधीही सुद्धा कोणी करू शकत नाही. सोलापूर लोकसभा मतदारसंघात लिंगायत समाजासोबतच मुस्लिम आणि दलित मतदारांची संख्या निर्णायक आहे. सुशील कुमार शिंदे हे दलित समाजाचं नेतृत्व करतात असं चित्र आहे, पण प्रकाश आंबेडकरांच्या उमेदवारीनं त्यांच्या समोरचं आव्हान वाढलंय. सागर सुरवसेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, सोलापूर. यानंतर जाऊयात कोकणातल्या अंजर्लेच्या समुद्र किनारी, कारण इथे कासव संवर्धन महोत्सव सुरू आहे आणि याच महोत्सवाच्या निमित्तानं अंजर्लेच्या समुद्र किनारी हजारो कासवांचा मेळा भरला. पाहूयात हा खास रिपोर्ट. लहानपणी ससा कासवाच्या गोष्टीतून बालपणाचा सोबती झालेला प्राणी. याच मोठी एवढ्या आकाराच्या कासवांना बघण्यासाठी रत्नागिरीतल्या अंजर्लेचा समुद्र किनारा फुलून गेला होता. अंड्यामधून बाहेर येताना पिलांनी हळूहळू डोळे उघडले, आपले इवलेसे पाय हळूच बाहेर काढले आणि मग ते दुडदुडू धावू लागलं. पिलांच्या जन्माचा हा उत्सव बघणं म्हणजे निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार असल्याचं सुख असतं. कासव संवर्धन मोहिमेअंतर्गत कासवाच्या पिलांना समुद्रामध्ये सोडण्याचा सोहळा इथे पार पडला. आज पहिल्यांदा जे न्यूबॉर्न म्हणजे एकदम बेबी टर्टल्स असतात तर ते पाहायला मिळाले आणि तो बघून खूप आनंदाचा क्षण होता. अगदी लहान मुलासारखं आम्हालाही त्याच्यामध्ये खूप आनंद वाटला. कासव संवर्धनाबद्दल ऐकलं होतं, म्हणजे ते बघण्याचा योग आज आला आहे. आम्ही बघितलं की ते अगदी व्यवस्थितरित्या आम्हाला माहिती दिली की कसं किती दिवस झाले, अंडी किती दिवसापासून इथे ठेवली आहेत आणि किती दिवसानंतर मग ते फर्टाईल होणार आहेत वगैरे, तर आवडलं आम्हाला ते सगळं. दुर्मिळ होत जाणाऱ्या ऑलिव्ह रिडले या कासवांची 1905 अंडी संरक्षित करण्यात आली होती. यातून 1185 पिल्लं सुरक्षितपणे अंड्यातून बाहेर आली. वाळूमधून किनाऱ्यावर सोडल्यानंतर ही कासव एक एक पाऊल पुढे टाकू लागली. कधी घसरली, कधी धडपडली, पण समुद्र कवेत घेण्याच्या स्वप्नांनी पुढे पुढे धावू लागली. खूप चांगलं काम करतायत हे लोक. त्यांनी बेसिकली गावकऱ्यांना ह्याच्यामध्ये सामावून घेतल्यामुळे, गावकऱ्यांचा ग्रामपंचायतीचा पाठिंबा मिळाल्यामुळे अतिशय चांगलं कासव संवर्धनाचं काम इथे चालू आहे. इतके दिवस सांभाळल्यानंतर या पिलांना महाकाय समुद्रामध्ये सोडताना मन गलबलून येतं खरं, मात्र चिमुकल्या पिलांच्या या पाऊलखुणा आपल्यालाही बळ देऊन जातात आणि प्रकाशाच्या दिशेनं धावण्याचं सामर्थ्य. शिवाजी गोरेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, दापोली.